प्रत्येक माणसाचा खरा मित्र हे त्याच्या आरोग्य असतं. म्हणजे आपण जर निरोगी राहिलो, शरीर चांगलं राहिलं, तर त्याच्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही आहे. आपण जर का आजारी पडलो, कुठला आपला आजार झाला, तर घरच्या माणसांनाही आपली अडचण होते. एक दोन दिवस सेवा करतात, त्याच्यानंतर कटकट वाटायला लागते. म्हणजे आत्ता तर ठीक आहे, पण ज्यावेळेस म्हातारपण येतं आणि म्हातारपणामधलं आजारपण हे सगळ्यात वाईट असतं. आपल्याला जर शेवटपर्यंत निरोगी राहायचं असेल, कुठलाही आजार होऊ नये असं जर वाटत असेल, तर आपल्याला व्यायामाशिवाय पर्याय नाही. आपण रोज सकाळी साधारणतः 45 मिनिटं किंवा 1 तास आपण आपल्या आरोग्यासाठी काढला पाहिजे. साधे सोपे सहज जे व्यायाम आहेत ते आपण घरातल्या घरात केले पाहिजेत. स्वप्नपूर्ती वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. खरं तर आम्हालाही खूप उशीर झाला आहे. खरं तर हे सगळं 12 वर्षापासून हे करायला हवं, आरोग्य जपायला हवं. नको त्या ज्या सवयी आहेत त्या टाळायला हव्यात, योग्य सवयी आपण लावून घ्यायला हव्यात. मात्र ते काही आपल्याकडून होताना दिसत नाही. म्हणजे जे करायला पाहिजे ते आपण करत नाही आहे आणि नको त्या गोष्टींना आपण भरपूर वेळ देतो. म्हणजे खरं तर 24 तासातले 23 तास आपण आपल्यासाठी जगा, पण 1 तास फक्त आहे तो तुम्ही आरोग्यासाठी द्या. कारण सगळ्यात चांगला मित्र हे आपलं शरीर आहे. जर शरीर चांगलं तर आपल्याशी लोकं चांगली, जर शरीर बिघडलं तर आपली घरातली माणसंही आपल्याला टाळतात, आपली सेवा करणं काळजी करणं याच्याकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीला ते होते, नंतर मात्र त्याचं दुर्लक्ष होतं आणि उतार वयामध्ये आपली खूप मोठी अडचण होते. म्हणून आपण निरोगी असायला हवं आणि निरोगी राहण्यासाठी आपण रोज वर्कआउट हे केलं पाहिजे. Thank you.
पाठदुखी जी काही आहे ती जर बंद करायची असेल तर आपल्याला हातांचा हा जो व्यायाम आहे हा करणं खूप गरजेचं आहे. रोज फक्त 10 मिनिटं आपण जर हा व्यायाम केला तर हातदुखी ही पूर्णतः बंद होते. ज्यांचा हात दुखत असेल सातत्याने आपण लिखाणकाम करणारी लोकं किंवा हाताने काम करणारी लोकं त्यांना जर हा प्रॉब्लेम असेल फक्त सकाळी 10 मिनिटं हा आपण जर व्यायाम केला तर आपल्याला नक्की आराम वाटेल. Yeah.
Hey.